नमस्कार। एकीकडे भाजपकडून युतीची ताकद वाढवण्यासाठी प्रयत्न सुरू असताना आमदार बच्चूकडूनही मात्र टेन्शन वाढवलंय। मंत्रिमंडळात स्थान न मिळालेले बच्चूकडू आता विधानसभेच्या जागासाठी आग्रही भूमिका घेताना दिसत आहे। त्यावरूनच त्यांनी महायुतीतून बाहेर पडण्याचा इशारा देखील दिला आहे। त्यामुळे एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांची मात्र डोकेदुखी वाढू शकते अशी चर्चा देखील सुरू झाली आहे। मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने बच्चूकडू नाराज आहेत। त्यातच आता त्यांनी आगामी विधानसभा निवडणुकीसाठी आतापासूनच काही मतदारसंघावर दावा केलाय। बच्चूकडू यांनी म्हटलंय की विदर्भात प्रहार संघटनेचे दोन आमदार असून आमदारांची संख्या वाढवणं हे प्रहारसाठी गरजेचं आहे। तसेच शेतकऱ्यांसाठी मजुरांसाठी प्रहारला मजबूत करणे गरजेचं आहे। येणाऱ्या निवडणुकीत राज्यात आम्ही 15 जागा लढवणार असून युतीमध्ये मला घेतलं तर ठीक, अन्यथा रामराम ठोकणार आहे। 2024 निवडणुकीत आम्ही 10 ते 11 जागा नक्की जिंकू। आम्ही जिथे बसेल तिथे सरकार बसेल आणि आम्ही जिथे उठणार तिथे सरकार उठवलं जाणार असा दावा बच्चूकडू यांनी केलाय। आम्ही जिथे बसेल तिथे सरकार बसेल, आम्ही उठलं तर सरकार उठून चाललं। बच्चूकडू यांच्या या विधानावर तुम्हाला काय वाटतं? तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। आणि असंच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका। धन्यवाद।